राज्यामध्ये जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि यावर आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक भूमिका मांडलेली आहे. आमदार आणि खासदारांनी सुद्धा आपली पेन्शन सोडली पाहिजे, म्हणजे कर्मचारी पेन्शन मागणार नाहीत, मी सुद्धा पेन्शन घेणार नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. मुंबईच्या दिशेनं निघालेलं लाल वादळ आता शहापूरपर्यंत येऊन धडकलंय. या लाँग मार्चचं शिष्टमंडळ सरकारशी बोलणी करण्यासाठी पुढे गेलेलं असलं तरी मोर्चा मात्र सुरूच आहे. नाशिकहून निघालेल्या या लाँग मार्चचा आजचा 5वा दिवस आहे. थोड्याच वेळात या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होतीये. या बैठकीमधनं काही सकारात्मक तोडगा निघतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, एकीकडे या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं जरी रवाना झालेले असले तरी लाँग मार्च काही थांबलेला नाही. लक्ष्मण, शहापूरपर्यंत हा लाँग मार्च आता येऊन ठेपलेला आहे. लक्ष्मण, काय सांगता येईल सगळ्याबद्दल? नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून निघालेला हा लाँग मार्च तब्बल 120 ते 125 किलोमीटर इतका पायी चालत आता शहापूरपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. काही वेळापूर्वी या शिष्टमंडळाचे नेते, ज्यामध्ये जेपी गावित, कॉम्रेड डॉक्टर डीएल कराड असतील, त्याचबरोबर अजित नवले असतील, यांच्यासह 15 लोकांचं शिष्टमंडळ याच मोर्चातून मंत्रालयामध्ये अर्थात मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये चर्चेसाठी गेलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी काल त्यांना दादा भुसे आणि सावे यांनी निमंत्रण दिलं होतं. अभिमन्यू पवार देखील त्यांच्यासोबत होते. या तीन नेत्यांनी येऊन त्यांना निमंत्रण दिलं होतं. निमंत्रणानंतर हे सगळे नेते आज दुपारच्या बैठकीला गेलेले आहे आणि या ठिकाणी वनजमिनींचा सगळ्यात महत्वाचा आणि वादग्रस्त विषय असणार आहे, कारण वनजमिनी या सगळ्या शेतकऱ्यांना मिळाव्या आणि आदिवासी बांधवांना मिळाव्या ही त्यांची प्रामुख्यानं मागणी आहे. हा जो मोर्चा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, या मोर्चामध्ये जवळपास 95 ते 98% लोक जे आहेत ते केवळ वनजमिनी त्यांना मिळाव्या, सातबारा वनजमिनीचा जो सातबारा आहे तो त्यांच्या नावे मिळावा ही प्रमुख मागणी त्यांची आहे आणि इतर कांद्याला हमीभाव मिळावा ही देखील मागणी आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी बांधवांच्या योजना आहे त्याची अंमलबजावणी व्हावी अशा सगळ्या मागण्या घेऊन ते गेलेले आहे. मात्र मूळ मुद्दा जो आहे तो वन जमिनींचा आहे आणि म्हणून यावरून काय तोडगा निघतो हे बघावं लागेल. हा या मोर्चा खरं तर ह्या सगळे नेते तिकडे गेलेले असले तरी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा जो आहे अद्यापही सुरू आहे. आपले नेते चर्चेसाठी गेलेले आहे मात्र आपण मोर्चा थांबवलेला नाहीये. आपली काय भूमिका आहे? भूमिका अखिल भारतीय किसान सभा राज्य कमिटीच्या वतीनं लाँग मार्चमध्ये आम्ही शहापूरपर्यंत आलेलो आहोत. आमचे नेते प्रतिनिधी मंडळाला जरी मंत्रालयामध्ये चर्चेसाठी बोलवलेलं आहे तिथं चर्चा चालू झालेली आहे. आमचं जोपर्यंत किसान सभेच्या लाँग मार्चच्या ज्या मागण्या आहेत त्या गेल्या अनेक दिवसापासून आम्ही राज्य आणि केंद्र सरकारला या संदर्भामध्ये वारंवार सूचना केल्या. जवळपास आपण जाणताच पहिला लाँग मार्च 2017, त्यानंतर पुन्हा एक लाँग मार्च काढला आणि हा लाँग मार्च आला. सरकार आम्हाला रस्त्यावर आम्ही शेतकरी लोक लाँग मार्च काढून मुंबईपर्यंत पायी येतो. आमची आर्त ही केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे हे सांगण्यासाठी पुनश्च आम्ही आज बाहेर आलेलो आहोत. आज आपण माहिती आहे आमची पहिली मागणी आहे वनाधिकार कायद्याअंतर्गत शेत जमिनी आमच्या नावाच्या करा, शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा. उदाहरणार्थ शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा, कापूस, सोयाबीन, अंडी, दूध याचे प्रचंड भाव पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पडलेले आहे. हा मूळ मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो वनजमिनींचा आहे. त्यामुळे या वनजमिनींच्या मुद्द्यावरती आजच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीमध्ये सरकार काय तडजोड करतं हे बघणं महत्वाचं असणार आहे. ही जर तडजोड होऊ शकली नाही तर हा मोर्चा थांबेल अशी शक्यता नाहीये, कारण 2018 साली अशाच प्रकारचा मोर्चा नाशिकहून मुंबईच्या दिशेने आला होता आणि त्यावेळेला देखील लेखी आश्वासन सरकारच्या वतीनं या वनजमिनींच्या बाबत दिलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारकडून फसवणूक होऊ शकते या भीतीमुळे हा मोर्चा थांबणार नाही अशा सगळ्या परिस्थिती आहे. जोपर्यंत अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत मोर्चा सुरू ठेवू अशी भूमिका जेपी गावितांनी यापूर्वी सकाळी न्यूज 18 लोकमतशी बोलताना घेतली होती. त्यामुळे या बैठकीत देखील ही चर्चा प्रामुख्यानं सगळ्या बैठकीमध्ये वादाचा आणि मुद्द्याचा विषय असणार आहे. बरोबर आहे लक्ष्मण, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. एकीकडे हा लाँग मार्च सुरूच आहे, दुसरीकडे या शेतकऱ्यांचं जे